शहरातील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या आमदार योगेश खोलप यांच्या पुढाकाराने परिवहन खात्याच्या 1 कोटी रुपये निधीने साकारलेल्या बसस्थानकाचे लोकार्पण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रमुख अतिथींचे सभास्थानी आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री रावते यांच्या हस्ते वंदनीय राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रावते यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. त्यानंतर बसस्थानकाचे फित कापून उद्घाटन केले. मान्यवरांसमवेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी दिवाकर रावते यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार योगेश कोलप यांनी 5 वर्षात झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला. जो लोकप्रतिनिधी काम करतो त्याच्या मागे जनता लोक हे खंबीरपणे उभे असतात. 25 वर्ष नानांनी प्रामाणिक या मतदारसंघाची सेवा केली. अहोरात्र नवीन नवीन योजना असतील, धरणांचे कामं असतील, मंत्री त्यावेळेस होते, त्यावेळेस देखील अनेक प्रकल्प ह्या देवळाली मतदारसंघामध्ये आले आणि आज देखील आपण युतीच्या सत्तेमध्ये आहोत. मी आपल्या मार्गदर्शनाने जवळजवळ 400 कोटीच्या वर ह्या देवळाली मतदारसंघात गेल्या माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत निधी आणू शकलो आणि नक्कीच येणाऱ्या काळात देखील आपले आशीर्वाद आपलं मार्गदर्शन असंच आमच्या युवकांच्या पाठीमागे असेल. नक्कीच मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानतो. आपण एवढ्या व्यस्त वेळामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान दिली, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी मनस्वी आपला मनापासून सर्वांच्या वतीने आभार मानतो. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी भगूरच्या वैभवात भर घालणारी ही वास्तू असल्याचे सांगितले. वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी 66 मध्ये ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना मुंबईत केली त्यानंतरची पहिली शाखा जर महाराष्ट्रातली कुठे असेल तर ती भगूरची शाखा. वंदनीय शिवसेना प्रमुखांचे 3 वाढदिवस ह्या गावामध्ये साजरे झाले आणि ह्या गावातून खऱ्या अर्थानं हे भगवं बीज जे काही सावरकरांनी पेरलं होतं त्या भगव्या बीजाला एक खऱ्या अर्थाने खत पाणी घालण्याचं काम या नाशिक नगरीच्या ह्या भगूरच्या प्रवासातून सुरुवात झाली. शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेले काम सावरकर नगरीत होत असून मातोश्रीनंतर भगूरची भूमी वंदनीय असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. अरे म्हणून मग आमदार निधी त्यांचा वाचावा आणि सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये ज्या मतदारसंघांनी भगव्याची शान राखलेली आहे त्या लोकांची सेवा व्हावी म्हणून हा निधी गोष्टी महामंडळाच्या तर्फे आमदाराच्या हे सगळं निर्माण झालं आणि तुम्ही माहिती होत असतात. आज एसटी महामंडळ 200-200 घरात कामं चालू आहेत. आमच्या महाराष्ट्रात मोठे आहेत काम, पण 4 कामं पूर्ण झालेत आतापर्यंत. त्याचे उद्घाटन ते खास करून विदर्भातले आपण चंद्रपूरला गेला ना ते नवीन काम झालेलं त्या स्थानकावर तो विमानतळापेक्षा विमानतळाचं मागे टाकेल असं काम आहे. आमूलाग्र इष्टीमध्ये बदल झालेला दिसेल या महामंडळाला पूर्ण झालं पाहिजे हा पाठ करावा. तुमच्या आमदार महोदयाने सातत्याने केला कसं त्याने त्या कॉन्ट्रॅक्टच्या ठेकेदारांना त्यांना मनापासून अभिवादन करतो, धन्यवाद देतो त्यांना की अशा प्रकारे एका गोष्टीकडे बाकीकडे काम करत असताना लक्ष देतो. की 5 वर्षापूर्वी ते आणखीन 20 वर्ष मागे जाऊन आठवा ते जुने 750 रुपये पॉकेट मनी देतो काय का हिंदुस्थाना सांगा मला हिंदुस्थान कुठे आहे का? कारण मला सुद्धा कॉलेजमध्ये जाताना एका भजीवर दिवस काढायला लागायचा. ते माझ्या जीवनातला अनुभव होता, तो अनुभव तुमच्या मुलांच्या त्यासाठी यायला नको. त्याला स्वतःचा स्वाभिमान असलं पाहिजे. नंतर आपले म्हणजे मी जात नसे कॅन्टीनमध्ये, कारण ते कॅन्टीनमध्ये पैशावाल्यांनी थोडं बसायचे. आपण त्याच्यात मला 10 महिने लायब्ररी जातो, वाचनालयात जातो. माझ्या कामगाराचा मुलगा हा जास्ती शिकून परदेशात गेला तर होईल तेवढा खर्च परदेशातला एसटी महामंडळ करणार. लाखो रुपये मुली दिसतील, मुली सुद्धा एसटी चालवू शकतात हा देशातला पहिला प्रयोग. माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या हस्ते त्या कार्यालयाचं नोंदणीपत्र त्यांना देण्यात आलं आणि केला हा देशाचा पहिला प्रयोग.
देवली विधानसभा मतदारसंघातील भगूर बसस्थानकाचा रखडलेला प्रश्न आमदार योगेश कोलप यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला असून त्याचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांना होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश कोलप, नगर अध्यक्ष अनिता करंजकर, उपनगर अध्यक्ष प्रतिभा कुंभरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगन आगळे, तालुका प्रमुख प्रकाश मस्के, विधानसभा प्रमुख केशव पोरजे, मंदा दातीर, हरिभाऊ गायकर, विक्रम सोनवणे, महामंडळाचे विभाग नियंत्रक मुकुंद कुवर, झेकोजी कुलाल, पंचायत समिती सदस्य डॉक्टर मंगेश सोनवणे, दादासाहेब देशमुख, संजय बलकवडे आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.